हातातोंड अशी आलेला घास जर वन्य प्राण्यांमुळे नष्ट होत असेल तर आम्ही काय करायचे? उपजीविकेचे साधन जर नष्ट होत असेल तर आम्ही जगायचे कसे? अशी आर्तहाक इन्सुली डोबाचे शेळी ग्रामस्थांनी सरकारला आणि वन विभागाला उपोषणाने घातली. सध्या वन्य प्राण्यांचा फटका बऱ्याच प्रमाणात बसत आहे. शासन दरबारी वेळोवेळी याचा पाठपुरावा करण्यात आला, मात्र ठोस कारवाई करण्यात वन विभागाचे अधिकारी अपयशी ठरत आहेत. वर्ष होऊन गेले तरी आपल्या मागण्यांवर कुठलीही कारवाई करण्यात न आल्याने शेवटी इन्सुली डोबाचे शेळ येथील शेतकरी वन विभागाच्या कार्यालयाजवळ उपोषणाला बसले. आपल्या प्रमुख मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाही असा इशारा उपवन संरक्षक समाधान चव्हाण यांना दिला. गवर येण्यापासून अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी केलेले पैसे खर्च काही कापण्याच्या सध्या वरच शेती होऊ देत नाही व शेती कापण्याची परिस्थितीच राहणार नाही. त्यासाठी वनविभागाने आपल्या एरियामध्ये त्यांच्या खाद्याची कायमस्वरूपी सोय करावी. त्यासाठी त्यांनी उद्यापासूनच काम सुरू करावे. जोपर्यंत काम चालू करेन तोपर्यंत आम्ही उपोषण उठणार नाही. दरम्यान स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब आणि शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लोकांच्या मागण्या जाणून घेतल्या. समाधान चव्हाण यांनी मागण्यांचे लेखी आश्वासन दिल्यावर संजू परब आणि रुपेश राऊत यांनी योग्य ती मध्यस्थी करत हे उपोषण मागे घेण्यास सांगितले. आज सकाळपासून इन्सुली डोबाची शेळी ग्रामस्थांनी उपोषण या ठिकाणी केलं होतं आणि हे उपोषण आता ठीक 4 वाजता संपूर्ण देत आहे. या ठिकाणी आमचे जे 5 मुद्दे होते या 5 मुद्द्यांचं चांगल्या प्रकारे चर्चा होऊन त्या चांगल्या 5ही मुद्द्यांचं लेखी आम्हाला वनविभागाकडून मिळालेलं आहे. त्यात आपले जे गवारेडा आणि इतर वन्य प्राणी आहेत यांच्यापासून होणारी जी नुकसान भरपाई ती नुकसान भरपाई आम्हाला कमीत कमी कागदपत्रामध्ये आणि जास्त दराने मिळावी याविषयी आमचा होता. दुसरा जे गवेरेडे आहेत हे गवेरेडे आणि वन्य प्राणी यांच्यापासून होणारे जे नुकसान आहे या नुकसानीसाठी त्या ठिकाणी वन कर्मचारी पाठवून त्यांना हाकलण्यात यावेत. त्याचबरोबर सौरकुंपण जे आहे हे सौरकुंपण घालण्यात यावं. तसंच चौथा मुद्दा जो होता या चौथ्या मुद्द्यामध्ये की आपल्या वन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वन खात्याने या प्राण्यांसाठी हत्तीगवत किंवा हत्तीगवतासारखी इतर जे त्यांचं खाद्य आहे त्या खाद्याची झाडं लावावीत अशा प्रकारचे जे मुद्दे होते हे मुद्दे या ठिकाणी आमचे वन विभागाने मान्य केलेले आहेत आणि ते सर्व या वर्षाच्या आत आम्हाला पूर्ण करण्याची त्यांनी ग्वाही लेखी हमी दिलेली आहे. आणि या कामी आपल्याला सन्माननीय संजीव परब सन्माननीय रुपेश राऊत या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार आणि सर्व आपल्या वन खात्याचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानून त्याचबरोबर सर्व आपले मीडियाचे प्रतिनिधी वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी पत्रकार बंधू यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य घेऊन आमच्या या उपोषणाची दखल घेऊन आम्हाला योग्य आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला त्याबद्दल आम्ही धन्यवाद आभारी. इन्सुली ग्रामस्थ आज आपल्या डिव्हिजन ऑफिसमधून उपोषणात असलेले त्यांच्या जंगलातील गवेरेडे त्यांच्या भात शेतीतून नुकसान करतात आणि त्या लोकांचं वनविभागानं काही बंदोबस्त करावा तर त्याच्यासाठी आपण जेथून क्षेत्रातून गवेरेडे जंगलातून शेतात येतात त्या ठिकाणी सोलर फेन्सिंगचा एक प्रपोजल आपण 1.5 किलोमीटरचं केलेलं आहे. त्या लोकांशी पण आम्ही चर्चा केली आणि सोलर फेन्सिंगचं DPDCच्या माध्यमातून आपण हे करणार आहोत असेही आम्ही त्याच्यावरती तोडगा काढलेला आहे वनविभागाने. आणि जे नुकसान होत आहे त्या नुकसानीचे जे तात्काळ पंचनामे करून त्यांना पीक नुकसानी शासन GR जो आहे आपले त्यानुसार आम्ही तात्काळ देत आहे. नुकसान भरपाई जे आहे ती 1 महिन्याच्या त्याच्या हमी कायद्यातच आहे त्यानुसार आम्ही करतो आहे. आणि जून अखेर आमच्याकडे कुठलंही प्रकरण जिल्ह्यामध्ये पेंडिंग नाही आहे. जवळपास 1000 प्रकरणं आमच्याकडे झालेली आहेत. सगळ्यांची आम्ही नुकसान भरपाई ऑनलाईन चेकद्वारे दिलेली आहे.